आज आपण या व्हिडिओ मध्ये दोन महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत. त्यापैकी एक बातमी सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी तर दुसरी बातमी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेच्या खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वच जण आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे बँकेत जमा करतात, कारण की अडी अडचणीला व आपल्या वेळेवर हा पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण बँकेत बचत करत असतो. पण कधी कधी असे घडते की ती बँकच बंद होते किंवा बुडते. मग त्या बँकेत पैसा जमा करणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचे पैसे बँकेत ठेवण्यापूर्वी समोरची बँक किती सुरक्षित व विश्वास ठेवण्यायोग्य आहे हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या देशात अनेक बँका आहेत ज्यामध्ये कोट्यावधी ग्राहकांची बँक खाती आहेत. यात सरकारी ते खासगी बँकांपर्यंत मोठी यादी आहे. मात्र महत्त्वाचे म्हणजे अलीकडेच जानेवारी महिन्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून देशातील बँकांची यादी जाहीर केली असून तुमचे पैसे कोणत्या बँकेत अधिक सुरक्षित आहेत याबद्दल सांगितले आहे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एका सरकारी आणि दोन खासगी बँकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेचे नाव आहे. म्हणजे SBI बँकेचा सुरक्षित बँक म्हणून समावेश करण्यात आला आहे. याशिवाय खासगी क्षेत्रातील दोन बँकांचा यात समावेश आहे. यामध्ये पहिली ICICI बँक आणि दुसरी HDFC बँकेचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे तुमचे बँक खाते या तिन्ही बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजे SBI बँकेच्या खातेधारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBI बँकेच्या खातेदारांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही देखील SBI बँकेचे खातेधारक असाल तर अगोदर तुमचे बँक खाते एकदा चेक करून पहा, म्हणजे तपासून पहा. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने KYC अद्यावत न केल्यामुळे अलीकडेच हजारो ग्राहकांची बँक खाती बंद केली आहेत, म्हणजेच त्यांचे अकाउंट फ्रीज केली आहे. त्यामुळे हे ग्राहक त्यांच्या खात्यातून कोणतेही पैशांचे व्यवहार करू शकणार नाही. SBI बँकेने अशी खाती तात्पुरती गोठवली आहे. या खात्यातून कोणताही व्यवहार करता येत नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक खातेदारांनी बँक खाते बंद केल्याची म्हणजे गोठवल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. म्हणजे सोशल मीडियावर तक्रार देखील केली आहे. जर का तुम्ही SBI बँकेचे खातेदार असाल आणि तुम्ही अद्याप देखील KYC अपडेट केली नसेल तर तुमचे बँक अकाउंट देखील बंद केले जाऊ शकते, म्हणजे गोठवले जाऊ शकते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येऊ शकणार नाही की जोपर्यंत तुम्ही KYC अपडेट करत नाही. तुम्हाला बँक सातत्याने KYC अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवत असेल किंवा मेलद्वारे या संबंधीची माहिती देखील देत असेल तर त्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका. जुलै महिन्यामध्ये अनेक प्रकारचे बँकिंग नियम बदलण्यात आले आहेत. या नियमांमध्ये बँक खात्याची KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांची KYC पूर्ण झालेली नाही त्यांची खाती गोठवण्याबाबत बँकेने म्हटले होते. वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना पाहता RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने KYC सतत अपडेट करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. आता KYC कशी करायची याबाबत पाहू. KYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावे लागेल. बँकेत जाताना सोबत आधार कार्ड आणि पॅन कार्ड व तसेच पासबुकची एक फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स बँकेत जाऊन जमा करावी लागेल. याशिवाय तुम्हाला बँकेत जाऊन KYC फॉर्म देखील भरावा लागेल व तसेच एक पासपोर्ट फोटो पण लागेल. यानंतर KYC प्रक्रिया बँक पूर्ण करेल, म्हणजे तुमची KYC पूर्ण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.